वासुदेव बलवंत फड़के नाट्य गृह में 22 जनवरी को साहित्य कर्मों की भव्य महफिल जमने वाली है। कांतिलाल प्रतिष्ठान रायगढ़ एवं पनवेल संघर्ष समिति द्वारा राज्य स्तरीय साहित्य सम्मेलन का आयोजन किया गया है, जहां मशहूर कवि एवं साहित्यकर्मी अपनी रचनाओं पेश करेंगे। साहित्य सम्मेलन के आयोजक कांतिलाल कड़ू और विशिष्ट अतिथि प्रोफेसर अशोक बागले ने बताया कि कार्यक्रम के प्रमुख अतिथि के तौर पर उल्लासदादा पवार एवं प्रोफेसर के साथ ही डॉक्टर श्रीपाल सबनिस और विश्वासराव पाटिल के साथ ही कई साहित्यिक खास तौर पर उपस्थित रहेंगे। उन्होंने कहा कि कार्यक्रम में मीडिया पर सरकारी हस्तक्षेप, सोशल मीडिया का प्रभाव समेत कई साहित्यिक कार्यक्रम प्रस्तुत होंगे। आयोजकों ने साहित्य प्रेमियों से कार्यक्रम में उपस्थित रहने की अपील की। कांतिलाल प्रतिष्ठान रायगढ़ आणि पनवेल संघर्ष समिति यांनी आयोजित केलेले हे राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन आहे आणि या काळात आपण करतो आहोत। गेली 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रीय जनता ही अतिशय दुर्घर अशा परिस्थितीतून जात असताना माझं नेहमी म्हणणं असं असतं की भीतीदायक वातावरणामध्ये बळ जर कोण देत असेल तर ते साहित्य, संस्कृती आणि कलाच देत असते। आणि म्हणून माझा अगदी मानसपुत्र असलेला कांतिलाल कडू आणि महर्षी दवे यांसारखे आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी हा चंग बांधला की या रायगडच्या पवित्र मातीमध्ये, या पनवेल नगरामध्ये एक राज्यव्यापी साहित्य संमेलन घ्यावं आणि त्याच्यामध्ये जे कलाकार असतील, साहित्यिक असतील, त्या साहित्यिकांचं एक संमेलन करावं आणि एकमेकाला आदान प्रदान करावं विचाराचं, कलेचं, आणि कलेचं शाश्वत जग हे सत्यम शिवम आणि सुंदरम व्हावं अशा प्रकारचा मोठा विचार या साहित्य संमेलनाच्या मागे आहेत। इतिहास ज्यावेळी घडत असतो त्यावेळी त्याची कल्पना कुणाला नसते, पण आणखी 10-15 वर्षांनी ज्यावेळी अशा प्रकारच्या संमेलनाचा विषय निघेल त्यावेळी हे ऐतिहासिक कार्य आमच्या सगळ्या मित्रांनी केलेलं असेल आणि त्यांचं नाव त्या इतिहासामध्ये असेल असं वाटतं। आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये स्वर्गीय हरिचंद्र चांगू कडू साहित्यनगरीत राज्यव्यापी साहित्य संमेलन घेतो आहे। हे पनवेलच्या मातीतलं, आद्यक्रांतीवीरांच्या मातीतलं, हिरवे गुरुजींच्या भूमीतलं हे पहिलं साहित्य संमेलन आहे। एक विचारांची देवाणघेवाण, वैचारिक मंथन आणि या राज्याला विचार देण्याच्या हेतूनं आणि तसंच महाराष्ट्रातीलच नव्हे तर ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितल्याप्रमाणे हे विश्वची माझे घर या संकल्पनेतून या विश्वामध्ये भयमुक्तता नांदावी, समाज भयमुक्त व्हावा या हेतूनं आपण हे शनिवारी 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8 ते 7:30 साहित्य संमेलन घेतो आहे। या साहित्य संमेलनामध्ये प्रामुख्याने सकाळी 8 केगोलिमीय वाचनालयातून साहित्य दिंडी काढतो आहे। सगळे पनवेलकर, माझे रायगडवासीय, ठाणावासीय सगळे त्या दिंडीमध्ये सहभागी होतील आणि एक वेगळं म्हणजे विविधतेतून एकात्मता आपल्याला दर्शवायची आहे। कोविडचे सगळे नियम पाळले जातील आणि भयमुक्त समाजाच्यासाठी सृजनशीलतेचा आविष्कार करत ही साहित्य दिंडी एक एक पाऊल सगळ्या साहित्यिकांना घेऊन, दिवंगत साहित्यिकांच्या तस्वीरी घेऊन, पताका नाचवत ज्ञानेश्वरीच्या दिंडीसहित ते आपण नाट्यगृहाकडे जाणार आहोत। त्याच्यानंतर आदरणीय सबनीस सर असतील, आदरणीय विश्वास पाटील सर असतील, उल्हासदादा पवार सर असतील, बागवे सर असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण साहित्य संमेलनाचं उद्घाटन करतो आहे। हे उद्घाटन झाल्यानंतर मग पहिला परिसंवाद आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि राजकीय हस्तक्षेप। त्याच्यामध्ये काही मान्यवर आहेत, दिनकर गांगल सर त्या परिसंवादाचे अध्यक्ष असतील, त्याच्यामध्ये उदय निरगुडकर सर आहेत, प्रसन्न जोशी आहेत, सामाजिक कार्यकर्ते संजय मंगो म्हणून। साहित्य, सोशल मीडिया आणि साहित्य ज्याची आता चर्चा प्रचंडपणे चालू आहे, त्याच्यामध्ये अध्यक्षस्थानी आहेत विजय जोशी सर, जे राष्ट्रीय शिक्षण सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत। त्यांच्याशिवाय त्यांच्यासोबत सहभागी होत आहेत दुर्गेश सोनार, वृषाली विनायक आणि कौशल इनामदार सर। आणि हे दोन्ही परिसंवाद अत्यंत उत्कृष्टपणे झाल्यानंतर मग साहित्य संमेलनाची जे शिखर असतं
ते कवी संमेलन आणि कवी संमेलनामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रात गझलसोबत म्हणजे दोघी सख्या वहिनी गंगा जमुना ह्या एकत्रपणे नांदणार आहेत आणि असा हा कार्यक्रम आपण दिवसभर करतो आहे. या सगळ्या साहित्य संमेलनाची एक अभिरुची वाढवण्यासाठी या आविष्कार पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी माझ्या महाराष्ट्रातील तमाम रसिकांनी श्रोत्यांनी वा चुकंदल वाचकांनी कानसेनांनी सहभागी व्हावं असं मी आपणास TV1च्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतोय. ब्युरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.